हॅलो मुलांनो, मी कविता संतोष देवकारे तुमचं सोखऱ्या अकॅडमीमध्ये स्वागत करते. इयत्ता 9वीचा सामान्य विज्ञानाचा 8वा धडा बघतोय आपण. तर या धड्यामधला पुढचा पाठ आहे, त्याचं नाव आहे किंब. ओके, त्याची बघा इथे एक डायग्राम दिलेली आहे. तर या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की कलिका कशाला म्हणायचं. हा जो आतला पार्ट आहे त्याला कलिका म्हणायचं. पेशी भित्तिका जी ही बाहेरची आहे त्याला पेशी भित्तिका. नाव दिलेलं पेशी भित्तिका म्हणजे ती बाहेरची भित्तिका. भित्तिका म्हणजे भिंत. ओके, ती बाहेरची भिंत अशी असणार आहे. त्यानंतर इथं जे छोटे छोटे असे बबल्स दाखवलेले आहेत त्याला बोलायचं आहे केंद्रक. आणि हा जो मधला गॅप दिलेला आहे ते आहे पेशी द्रव्य. ओके, असं हे किण्वची किण्व पेशी अशी ही दिसती आहे. तर ही जी किण्व पेशी आहे ती बघा काय सांगितलं आहे. प्रजननाच्या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन किंवा कलिकायन म्हणतात. जे प्रजननाच्या अलैंगिक पद्धती आपण पाहिलेलंच आहे आधीच, प्रजननाच्या दोन पद्धती आहेत, एक लैंगिक पद्धत आणि दुसरी आहे अलैंगिक पद्धत. त्यामधली ही प्रजननाची अलैंगिक पद्धत आहे आणि त्याला काय नाव दिलेलं आहे, मुकुलायन असं तरी म्हणतात, नाही तर कलिकायन असं म्हटलं जाते. ओके, तर ह्या पद्धतीचा वापर होऊन हे किण्व हे तयार होणार आहे. त्याचं म्हणजेच इष्ट तयार होत आहे. हे इष्ट कसं असणार आहे तर ते एक पेशी आहे. ओके, त्यानंतर ते कवकवर्गीय मध्ये गणलं जाणार आहे. दोन इष्टच्या दोन वैशिष्ट्य आहेत, एक आहे ते एक पेशी आहे, त्याच्याकडे एकच पेशी आहे म्हणून त्याला एक पेशीय म्हणायचं आहे. आणि ते कसं आहे, कवकवर्गीय आहे. ओके, तर ह्या इष्टच्या जवळपास 1500 प्रजाती आहेत आपल्या सृष्टीमध्ये. इष्टच्या जवळपास 1500 प्रजाती आहेत. तर या पेशी दृश्य केंद्रकी अशा असतात. ही सगळी वैशिष्ट्य ही इष्टची आहेत. तर बघा, स्वतःचे पोषण करताना इष्टच्या पेशी द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूत करतात, यालाच किण्वन म्हणतात. आता बघायचं आपल्याला किण्वन म्हणजे काय. तर किण्वन म्हणजे असं आहे, ही जी इष्ट आहे ह्याची जी वैशिष्ट्य आपण बघितलं त्यानुसार ह्या इष्ट ज्यावेळी ते स्वतःचं पोषण करणार आहेत म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह ते करणार आहेत त्यावेळेस काय होणार आहे, ह्या इष्ट पेशी ज्या द्रावणामध्ये आहेत त्या द्रावणाचं कर्बोदकामध्ये रूपांतर करतात. आणि हे कर्बोदकामध्ये रूपांतर होत असताना त्याच्याकडे काय, अल्कोहोल तयार होणार आहे आणि कार्बन डायऑक्साईड मुक्त होणार आहे. ही प्रोसिजर घडल्यानंतर त्याला म्हणायचंय किण्वन असं म्हणायचंय. म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला फर्मेंटेशन असं म्हटलं जाते आणि मराठीमध्ये किण्वन असं नाव दिलेलं आहे. तर या किण्वनामध्ये काय होणार आहे, या इष्टच्या पेशी ज्या आहेत त्या स्वतःचं पोषण करण्यासाठी स्वतःचा सांभाळ करण्यासाठी काय करणार आहे, तर द्रावणातील कर्बोदकाचं रूपांतर करणार आहेत. कशामध्ये, तर दोन गोष्टींमध्ये, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये त्याचं रूपांतर करणार. या सगळ्या प्रोसेसला आपल्याला म्हणायचं आहे किण्वन पद्धतीस म्हणजेच फर्मेंटेशन. ओके, सगळ्यात महत्त्वाचं ह्या फर्मेंटेशनचं उदाहरण तुम्हाला मी सांगते. आपण घरी इडलीचं पीठ तयार करतो, कशा पद्धतीनं आपली आई तयार करते हे तुम्हाला माहितीच आहे. आपण काय करतो, तांदूळ आणि डाळ ही आपण काय करतो, रात्रभर भिजवतो. सकाळी उठल्यानंतर ही डाळ, भिजलेली डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरवरून फिरवून काढतो. ओके, त्याचं बारीक झाले मिक्सरवरून की परत ते भांड्यामध्ये ठेवतो आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी आपण त्याच्या इडल्या बनवायला घेतो. ज्यावेळी तुमची आई ज्यावेळी इडलीचं किंवा डोश्याचं पीठ तयार करते ना, त्यावेळी तुम्ही ऑब्झर्व करायचं बरं का. तर ते पीठ जेवढं असतं, जेवढं आपण मिक्सरवरून फिरवल्यानंतर असतं तेवढंच असतं का संध्याकाळी आपण इडल्या बनवताना? नाही, ते पीठ काय झालेलं असतं, जास्त झालेलं असते. जर ते एवढंसं असेल तर त्या पीठ तयार झालेलं असतं एवढं का तयार झालेलं असतं. तर तिथे ही प्रक्रिया घडलेली असती, किण्वन म्हणजेच फर्मेंटेशन घडलेलं असतं. आणि हे फर्मेंटेशन घडल्यामुळं काय होणार आहे, तर त्याचा अल्कोहोल ॲज वेल ॲज द कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होणार आहे म्हणून ते पीठ काय होणार आहे, असं फुगलं जातं.
मग आपल्या ज्या काही इडल्या आहेत त्या अशा बघा जाळीदार बनतात. तसंच आपले डोसे सुद्धा जर चांगला फर्मेंटेशन झालेला असेल ना तर आपले डोसे सुद्धा मस्त असे जाळीदार बनलेले असतात. ओके, का? कारण ह्याच्यामध्ये काय आहे, ईस्ट घातलेलं आहे. ईस्ट कळलं? तर हाच ईस्ट आपण घेऊन अजून एक गोष्ट तयार करतो, ती म्हणजे आपला पाव. जो आपण वडापाव बरोबर खातो तो पाव, चहा बरोबर खातो तो पाव सगळ्यांनाच माहिती आहे की नाही. तर हा जो पाव आहे तो सुद्धा या किण्वन पद्धतीचा वापर करून तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये हे ईस्ट मिक्स केलं जाते. ज्यावेळी तुम्ही यूट्यूबवर वगैरे सर्च कराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की पाव बनवताना मैद्यामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये ईस्ट घातलं जाते. हे ईस्ट घातलं की काय होणार आहे, तर तो जो पाव तयार होतो तो असा जाळीदार असा मऊ लुसलुसीत असा तयार होणार आहे. का? कारण ते ज्या वेळेस आपण त्या पिठामध्ये म्हणजेच मैद्यामध्ये असेल किंवा गव्हाच्या पिठामध्ये असेल आपण ईस्ट घातलं की त्याचं काय होणार आहे, किण्वन ही पद्धत तयार होणार आहे, म्हणजेच फर्मेंटेशन होणार आहे. त्यामुळं तो पदार्थ जो बनणार आहे तो असा छानपैकी जाळीदार असा बनणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट सांगितलाय, साखर कारखान्यांना जोडून अल्कोहोल उत्पादन केले जाते. आता साखर कारखान्यांना जोडून का करायचंय बरं? तर साखर कारखान्यामध्ये जी काही मळी तयार होते तीच म्हणजेच काय आहे, त्याच्याकडून कर्बोदके आपल्याला मिळतात आणि म्हणून ह्या कर्बोदके मिळत असल्यामुळंच काय होतं, आपल्याला साखर कारखान्याच्या एरियामध्ये अल्कोहोल तयार करणं इजी पडणार आहे. ह्या मळीमध्ये बघा, मळी तुम्हाला शब्द ऐकला असेल तुम्ही, तर साखर कारखान्याच्या आजूबाजूला जी मळी असते त्या मळीचा खूप असा घाणेरडा स्मेल येत असतो. ह्या मळीचा सुद्धा वापर होतो बरं का. तर ही जी मळी आहे ह्या मळीमध्ये सॅक्रोमायसिस हे किण्व मिसळलं जातंय. ओके, सायक्रोमायसिस हे किण्व मिसळलं जातं आणि त्यामुळं काय तयार होणार आहे बघा, इथं सांगितले मळी प्लस त्याच्यामध्ये सायक्रोमायसिस हे मिसळलं, किण्व मिसळलं, त्यामुळं इथेनॉल आणि इस्टर हे दोन पदार्थ तयार होणार आहेत. ह्या साखर कारखान्यामध्ये जी खराब झालेली मळी आहे, साखर तयार होताना जो काही ब्लॅक ब्लॅक असा कार्बन सारखा पदार्थ बाहेर पडणार आहे ती मळी म्हणजेच या मळीमध्ये सायक्रोमायसिस हे किण्व मिसळल्यानंतर दोन गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. एक आहे इथेनॉल आणि दुसरं आहे इस्टर. या इथेनॉलचं सूत्र सुद्धा आपल्याला दिलेलं आहे, C2H5OH असं आहे. आता हा जो इथेनॉल आहे त्याचा सुद्धा यूज केला जातोय. तर हा कशासाठी वापरला जातोय बघा, तर हा इथेनॉल स्पिरिट मद्यार्क आणि काही प्रमाणात रसायन तयार करण्यासाठी हा इथेनॉल वापरला जातोय. तर का वापरला जातोय, तर हा धूरविरहित आहे आणि उच्च प्रतीचं इंधन म्हणून हा वापर करू शकतो आपण. हा जो इथेनॉल आहे तो धूरविरहित आहे. बघा, म्हणताना धूरविरहित म्हटलेलं आहे. हां, सध्या काय होत आहे, प्रदूषण होत आहे की नाही. वायू प्रदूषण हे रोखण्यासाठी जर आपण इथेनॉल सारख्या गोष्टी वापरल्या, पेट्रोल डिझेलमध्ये जर असे इथेनॉल वापरलं तर तो ॲटोमॅटिकली काय होणार आहे, धूरविरहित होणार आहे, त्यामुळे वायू प्रदूषण होणार नाही आहे. म्हणून गव्हर्नमेंटनी असा रूल काढलेला आहे की पेट्रोल डिझेलमध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला इथेनॉल हे मिक्स करावं लागणार आहे. म्हणजे काय होणार आहे, वायू प्रदूषणावर आपण आळा घालू शकतोय. ओके, आणि म्हणूनच हे उच्च प्रतीचं इंधन म्हणून सुद्धा वापरता येत आहे. तर हे इथेनॉल फक्त मळीपासून बनणार आहे का, तर नाही. तर इथेनॉल कशापासून बनणार आहे, मका किंवा जवस, जवसाचं दुसरं नाव आहे सातू. कोण जवस म्हणतं, कोण सातू म्हणतं. ओके, तर ह्या जवस किंवा सातूपासून किंवा मक्यापासून सुद्धा हे इथेनॉल आपल्याला बनवता येऊ शकतो. त्याच पद्धतीनं बघा, इथं सांगितलंय द्राक्षाच्या रसातील ग्लुकोज आणि फ्लुटोज शर्करेचा ईस्टच्या मदतीने किण्वन केलं जाते. जे द्राक्ष आहेत त्या द्राक्षाच्या रसामध्ये दोन प्रकारच्या शुगर्स आहेत. ओके, साखर आहे पहिली आहे ग्लुकोज आणि दुसरी आहे फ्लुटोज. ओके, फ्लुटोज ह्या दोन्हीही प्रकारच्या शर्करेच्या मदतीनं त्याच्यामध्ये जर आपण ईस्ट घातलं तर त्याच्यापासून आपल्याला अल्कोहोल तयार केलं जातं.
मिळवता येतं आणि या अल्कोहोलचा वापर करून वाईन बनवली जाते. अशा पद्धतीनं ईस्ट हे अतिशय म्हणजेच किण्व हे अतिशय महत्त्वाचं असं एक सूक्ष्मजीव आहे आणि तो असा उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणून आपण आपल्या डेली लाईफमध्ये वापरत असतो.